नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, बीते दिन मीरा भाईंदर की विधायक गीता जैन द्वारा मीरा भाईंदर महानगर पालिका के एक जूनियर इंजीनियर को थप्पड़ मारा गया था। इस मामले पर कई लोग अपनी अलग अलग प्रतिक्रिया दे रहे हैं और कई लोग गीता जैन को कटघरे में खड़ा कर रहे हैं। इन्हीं सब चीज को देखते हुए गीता जैन ने इस मामले पर पूरा अपना एक वीडियो जारी करके खुलासा दिया है। क्या कुछ गीता जैन ने कहा वो सुनिए आप आगे वीडियो में। अभी के लिए इतना ही, नमस्कार। नमस्कार। मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रात पेंडकरपाडा विभागात 45 वर्षापासून राहणारा एक परिवार वर आज खूप अत्याचार झाला। 15 तारखेला 2 जेई ते घर खाली करून तिथे कारवाई करायला पोहोचले। त्या जेईला, म्हणजे त्यांचं नाव एक शुभम पाटील आणि सोनी, त्या जेईला जेव्हा मी सांगितलं कायदा आपला जीआर आहे का, पावसाळ्यात आपण कारवाई करू शकत नाही, तेव्हा ते परत गेले। पण 16 तारखेला एकही वरिष्ठ अधिकाऱ्याला न कळवता एखादी प्रायव्हेट प्रॉपर्टी खाली करायचा उद्देशाने ते तिथे पोहोचले आणि फक्त 3 मिनिटात त्यांनी ते घर तोडलं। त्या महिलांना बाहेर खेचून, त्या मुलांना इजा करून पण ते घर तोडक कारवाई करण्यात आली। मला जेव्हा हे माहीत पडलं, मी तिथे पोहोचली आणि जेव्हा त्या शुभम पाटीलला आणि सोनीला तिथे बोलवून त्याचा जाब विचारला, तेव्हा त्यांनी हसत हसत उत्तर उडवलं आणि असं मला वाटलं की ते महिलाच्या अत्याचारावर खूप खुश होते। मला ते बघवलं नाही आणि माझा हात उठला। मी कायद्याचं नक्कीच उल्लंघन केलं आहे, पण माझ्यासाठी माझी जनता प्रथम आहे, त्यांच्यावर होणारा अन्याय माझ्याशी सहन होत नाही आणि करणारही नाही। म्हणून आज जे झालं ते मी आपल्या समोर ठेवलं आहे। लोकांना काय वाटते, बाकी सगळ्यांना काय वाटते मला माहित नाही, पण माझ्यासाठी माझी जनता प्रथम आहे आणि ते राहणार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।